नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। पनवेल पालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या तात्काळ बदलीसाठी पनवेल भाजपने सुरू केलेल्या विविध राजकीय खेळीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले असल्याचे सूत्रांकडून समजते। बुधवारी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर हे काही आमदारांसह फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले असता फडणवीस यांनी ठाकूर यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली असं देखील ऐकवत आहे। सोमवारी सत्ताधारी भाजपने आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणावा यासाठी विशेष महासभा बोलावली होती। हा अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यानंतर आयुक्तांच्या तत्काळ बदलीसाठी महापौरांपासून इतर पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात न येण्याचा निर्धार केला आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तशी फळकबाजी केली होती। हा प्रकार जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेला तेव्हा आमदार प्रशांत ठाकूर यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले असल्याचे बोलले जात आहे। गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका विषयासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती। त्याचवेळी पत्रकारांनी या विषयावर आमदार ठाकूर यांना छेडले असता आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव त्यांनी आणला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत। मला कारण त्यांचं माहिती नाही, कारण माझी या विषयावर त्यांच्याशी चर्चा झालेली नाही। फक्त मी एवढंच सांगू शकेन की एक पद्धतीनं या सगळ्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। या नगरसेवकांच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आपण या महापालिकेमध्ये निवडून येऊन देखील आणि या महापालिकेच्या परिसरातल्या नागरिकांनी मँडेट देऊन देखील या शहरासाठी आपण काही करू शकत नाही याची अस्वस्थता आहे आणि त्याच्यासाठीची वेगवेगळी कारणं आहेत। ही वेगवेगळी कारणं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत। आपण पाहताय कचऱ्यासारखा विषय जो सिडको प्रभागामध्ये सिडकोच्या सर्व परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती लोकांचा या ठिकाणी कुठे ना कुठेतरी असंतोष बाहेर पडतोय की या सेवा का दिल्या जात नाहीत, तर या सेवा हस्तांतरित करून घेतल्या जात नाहीत। नगरसेवा आग्रह धरतात, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, आरोग्य सभापती, बाकीच्या सभापती आग्रह धरतात की सेवा हस्तांतरित करून घेऊया आणि सिडको म्हणते हो आम्ही करून द्यायला तयार आहोत आणि महापालिका करून द्यायला तयार नाही। तर मला असं वाटतं की कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपल्याला या आपल्या जे ज्या केबिन्स आहेत त्याच्यामध्ये ही बांधकाम समिती सभापतीला केबिन नव्हतीच, तर त्यामुळे या केबिन्समध्ये बसून आपण काही निर्णय तर घेऊ शकत नाही, म्हणून कदाचित त्यांनी हा त्रागा केला असावा। पण मला वाटतं की नागरिकांच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा आग्रह धरू नये, त्यांनी तिथं कामकाज केलं पाहिजे, लोक त्यांच्यापर्यंत येतील, त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। मुख्यमंत्री नाराज झाल्याचं माझं ऐकवत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित जाधवसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।